व्हॉट्सॲपवरून काही चॅटिंगचे मेसेज आले, त्यानंतर व्हिडिओ कॉल करण्यात आला. व्हिडिओ कॉलमध्ये एक असलेलं व्हिडिओ त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला. ते झाल्यानंतर त्यांना शंका आली की हा एक रॅकेटचा भाग आहे आणि हे आपण पोलिसांना कळवलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 5/23 कलम 384 आणि 500 भारतीय दंडविधान याप्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ज्या मोबाईल नंबरवरून त्यांच्याशी अशा प्रकारचं अश्लील चॅट म्हणा किंवा व्हिडिओ दाखवण्यात आला होता, त्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याचं लोकेशन जेव्हा राजस्थानमध्ये आहे असं आम्हाला कळलं, तेव्हा इथून टीम पाठवण्यात आली. टीम पाठवल्यानंतर भरतपूर पोलिसांच्या मदतीने आमच्या टीमने आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आरोपीला काल अटक केलेली आहे. त्याची 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड भेटलेली आहे आणि या आरोपीकडे आता विचारपूस चालू आहे की याचे आणखी कोण साथीदार आहेत किंवा आणखी किती लोकांना यांनी अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग केलेलं आहे. नमस्ते. नमस्ते, मी आमदार यशवंत माने मोहोळ. माझ्या व्हॉट्सअपवरती 23 जानेवारी 2023 सकाळी 9:15 दरम्यान हाय म्हणून मेसेज आला. असे वारंवार 31 जानेवारीपर्यंत हाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग, अजून वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज आले व्हॉट्सअपवरती. फक्त त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं लक्ष देता ते दुर्लक्ष केलं, परंतु 31 तारखेला रात्री 9 नंतर व्हिडिओ कॉल यायला सुरुवात झाली. मी व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर ते लगेच कट केला जायचा, समोरून चेहरा दिसत नव्हता. मला शंका आली अशा पद्धतीने कॉल करून एक ब्लॅकमेलिंगचा प्रकार असू शकतो का, थोडंच राहिलं मला म्हणजे राहावं ना मला. मग साधारणतः 10:30 मी 4-5 कॉल उचलले, त्याच्या 10 नंतर एक फोन उचलल्यानंतर पुढून मला वेगळ्या प्रकारचं रेकॉर्डिंग दिसलं गेलं. मी काही सेकंदात लगेच ते बंद केलं. बंद केल्यानंतर मी त्या मेसेजवर टाकून दिलं की ये आदत मुझे नाही आहे, दुबारा मुझे फोन करणे का नाही, हे मेसेज टाकून दिला त्यांना. मेसेज टाकल्यानंतर ते 4-5 वेळा परत त्यांचा मेसेज आला, पण मी उचलला नाही. मग सकाळी 8 ते 10 पुन्हा 4-5 वेळा मेसेज त्यांचे व्हिडिओ कॉल आले, मी उचलले नाही. मी नाही उचलल्यानंतर त्यांनी जे मी 10 काही सेकंद जो बघितलं होतं ना, त्याचे एक त्यांनी ही बनवलं की बाबा मी बघतो आहे, आप बहुत इज्जतदार आदमी है, आप ऐसा व्हिडिओ देखते बोल के हम सोशल मीडिया पे डाल देंगे, नहीं तो 1 लाख रुपये आप दे दो. मैं बोला मुझे क्यों देने का पैसा, मैंने कुछ देखा नहीं, मैंने कुछ किया नहीं, आपसे कुछ बात भी नहीं किया मैंने, तो क्यों देने का. फिर मुझे मला शंका आली की बाबा अशा पद्धतीचं रॅकेट असेल तर बऱ्याच ठिकाणी ह्याचा त्रास जाणवलेला असेल म्हटलं. म्हणून मी साहेबांशी, पोकळे साहेबांशी चर्चा केली. पोकळे साहेब म्हणले या दुपारी पुन्हा गाडगे साहेब आम्ही एकत्र बसून सर्व चर्चा केल्यानंतर हे म्हणले तुमच्या माझ्याकडून काही रिस्पॉन्स त्यांना नाही, म्हटलं फक्त मला समोर यायचं आहे. जर माझ्यासारखी व्यक्ती समोर आली तर महाराष्ट्रामधील इतर ज्या अशा घटना घडतील त्या धाडसाने पुढे येतील आणि पैसे माझ्या माहितीपर्यंत 2-3 आत्महत्या याच्यामध्ये घडलेल्या आहेत. त्या आत्महत्या घडू नये, कुणी सर्वसामान्यांचं, व्यापाऱ्यांचं, व्यावसायिकांचं पैसे जाऊ नयेत या उद्देशाने मी समोर आलो आहे. अशाच पद्धतीने सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने समोर येऊन सायबर पोलिसांशी कॉन्टॅक्ट करावा, कारण मी यांना एकच विनंती केली होती की काही करा परंतु यांना तुम्ही पकडा आणि घेऊन या. आणि या ठिकाणी राजस्थानमध्ये जाऊन 7 दिवस या टीमने सलग त्याचा पाठपुरावा करून किंवा त्यांच्यावरती गस्त घातल्यासारखं काम करून त्यांनी 9 तारखेला पकडून या ठिकाणी तो आरोपी आणलेला आहे. मी मनापासून त्या पुणे सायबर पोलिसांचं मी अभिनंदन करतो. मी स्वतः वैयक्तिक मी आभार मानतो. खंडणी मागितली दुसरं काय दमका दिवशी 1 लाख रुपये नाही दिलं तर हे तुमचं जे काही सेकंदाचा जी पाहिलेला व्हिडिओ आहे तो मी सोशल मीडियावरती व्हायरल करू. माझं एकच विनंती आहे की जर अननोन नंबर आला असेल, तुमचा कुठं नंबर फीड नसेल, तर अशा नंबरला कुठल्याही प्रकारचा तुम्ही प्रतिसाद देऊ नये. आणि जर असे घटना घडलीच तर आपण त्यांना कुठल्याही प्रकारचा कॉल करू नका. जर चुकून तुमच्याकडून काय रेकॉर्डिंग झालं असेल तर सायबर पोलिसांशी येऊन कॉन्टॅक्ट करा, ते तुमचं काही करू शकत नाहीत. फक्त भीती दाखवून पैसे उकळण्याचं काम करतात वारंवार. आणि जर तुम्ही एक वेळेस पैसे दिले तर ते हमेशा तुम्हाला ब्लॅकमेलिंग करत ते तुमच्याकडून पैसे घेत राहतील. तर माझी विनंती आहे सर्व जनतेला की तुम्ही हे अशा घटनेकडे किंवा फोनकडे तुम्ही दुर्लक्ष करा, किंवा जर असं काय घटना घडली तर तुम्ही सायबर पोलिसांशी त्वरित संपर्क साधा आणि इतरांना तुम्ही अशा पद्धतीने घटना रोखण्यासाठी प्रयत्न करा. ही माझी नम्र विनंती आहे.
म्हणून मी आज जनतेच्या समोर आणि डिपार्टमेंट पत्रकारांसमोर आलेलं की हे करणं गरजेचं आहे, कुणीतरी धाडस दाखवणं गरजेचं आहे, त्या उद्देशाने मी या ठिकाणी आलेलो आहे.